वैरपिर्या मी कसा दिसतोय? एक नंबर, एक नंबर, एक नंबर. जा पटकन जाऊन इकड. म्हणला एक नंबर. येड्या झाला काय? तू विचारला ना कसा दिसतो, म्हणून बोलले एक नंबर हिरो. मी खरंच हिरो दिसतो काय रसगिर्या? अरे एकदम सलमान खान. अजय अतुल सर, मी खरंच हिरो दिसतो काय? हिरो एकदम. ताने सर, मी खरंच हिरो दिसतो काय? मस्त. नागराज सर, मी खरंच हिरो दिसतो काय? एक नंबर, एक नंबर. मग मला घेऊन का नाही करत तुम्ही सिनेमा? किती दिवस सर हे प्रमोशन करायचंय आम्ही? खरं सांगतो म्हणजे असं वाटतं ना सर की मंडप आहे, बेंडबाजेवाले आहेत, पण कोणी पोरगी देत नाही ना म्हणून लग्न होत नाही. रोज मित्राच्या लग्नात नाचतो असं वाटतं सर मला. खरं सांगतो सर, माझा विचार करा, माझा पण चेहरा जरा जरा सामाजिक आहे. ते जाऊ दे, शालीचा विचार कर. अरे सोलापूर मध्ये आले, शालीचा नाही, आता चादरीचा विचार करूया. एक काम कर, तू चादरीमध्ये झोप, मी शालीला पटवतो. अरे तू दोस्त आहे का? कोण आहे का माझी चेष्टा मस्करी करतो फालतू मध्ये? डब्या डब्या डब्या. हा हा हा, शालीला मी आवडन कर. पूर्ण एपिसोड पहा Z5 जा बोली की जा मला. हा जा 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 वैर फिर्या. जा जा जा. ए तू कोण आहे? माझ नाव डबा आहे. डबा? मग इंजिन कुठे आहे तुझं? डब्या 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 नाव आहे त्याच. डब्या 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 अब्या डब्या चब्या. ए तू कोण आहे? मी पिर्या. संपूर्ण नाव पिर्यामिड. पिरेमिड? पिरे नाव आणि मिळाड नाव. अय्या किती छान आहे ना पिरेमिड. वा पिरेमिड किती छान पिरेमिड. हिरो मी आहे. तो बँड वाला आहे. बँड सोडून इकडे येऊन आमची वाट लावतोय स्किटची. इकडं व तू व तिकडं. ओय रे शिर्या, हा तू माझ्याकडेच बघत असन काय रे? एकशे एक टक्का तुझ्याकडे बघते. होय ना. आळू आळू शिर्या. ए शिर्या, हा मी तिकडे जाऊन बघतो, ती माझ्याकडे बघती का? जा जा जा. पिर्या, हा ती माझ्याकडेच बघत असेल ना? एकशे एक टक्का तुझ्याकडे बघते. ए तू इकडे ये, तिकडे जा. वैर पिर्या, तू माझ्याकडेच बघत असेल ना? एकशे एक टक्का. तिकडे जा. अरे ती तुझ्याकडे बघती. कळते ना, मग कशाला विचारतो? अरे दोस्त का कोण तू? आता बोल इकडे, शपथ घे, बोल. ती माझी वहिनी आहे. बर, ती माझी वहिनी आहे. शाली शाली. अग बाई, आई आली आई आली. घाबरायचं. शाली ए शाली. अजून इथंच आहेस? नाही आहे. तू का शिरोधरा? मावशी शिरोधरा नाही व सुंदरा. सरून बसा काय ते. हा आणि काय ग शाली, शालीत नाही गेलीस? शाळेत नाही गेलीस? हा इथं टाइमपास करत बसलीस या पोरण बरोबर? आधी घरी चल, घरी चल तू. काही प्रॉब्लेम मध्ये म्हणून. डब्या डब्या, काय झालं? असं बसलाय डब्याचं झाकण कुठं पडले? तोंड तोंड का पडलं तुझं तोंड? काय झालं? काय नाही. चल जे बापाला कळत काय? चल जे बापाला कळत. बस एकडे खेळू कॅरम, बस कॅरम वर. थोड्या
अरे तू तो बोल क्या रूम बरबस ये खाना तबला वाद वाद सिद्ध मंगे तबले वो सुधियो अजून बस गया सुवाग ए डबे ठीक है खेलो आप क्या बोल रहे चलिए हम अन्ना एक शेक तक का माजा घोड़ा माजा वजीर की तुझा वजीर मी उड़ी बिला बेबे बेबे मलान शाली हो मिली के ना अरे शाली बग पन्ना माजा कड़ तुझे कड़ बगल तुझे आज एंटे मिलू लेगा आज नहीं रे काई तुरी उपाय असन न दिला पटवाई चा है ना उपाय काई काई कुंबड़ी रंगावर काउन बोलायला तू माझ्या अरे तुला नाही म्हणत येडे काळ्या कुंबडीची राख उरीच्या डोक्यावर टाकायची उरगी पट्टी अरे काय सांग तू खरंय ते लगेच पट्टो माणूस मग खरंच का काय राख टाकल्यावर माणूस पट्टो खरंय अरे खरंय खरंच मग काय उगाच नागराजला आज अजून पटलेत काय हो त्यांनी काय तुम्ही राग टाकली होती त्यांच्या डोक्यावर उगाच नाही दोन दोन पिक्चर करते त्यांच्या बरोबर करय ते करून बघ ही काळी कोंबडी कुठं घावन म्हणा ए साधी सुरी कोंबडी ना चोच लाल पाहिजे चोच लाल आणि कोंबडी काळी पाहिजे शोधायला लागते शोधायला लागते शोध बापरे हे कोंबडीचे लय चोचले काय कर मी जातो जाऊ दे आता बस की एक डाव खेळ बस नको आपयाची वेळ झाली कोण तुझा बाप तो कचऱ्या तर आता मी येणार आहे अजय अतुल सरांकडे अजय अतुल सर या सिनेमाची सगळीच गाणी खूप छान झालेली आहेत मग फँड्री नंतर डोक्यात होतं की नागराज बरोबर आणखीन एक सिनेमा करायचा इनफॅक्ट फँड्री रिलीज पण व्हायचा होता आणि ते गाणं आम्ही जेव्हा करत होतो ना तेव्हाच यांनी ती स्टोरी आम्हाला सांगितली होती की असं असं डोक्यात एक 15 मिनिटं बोललो होतो आम्ही आणि ते जेव्हा त्यांनी पहिला थॉट सांगितला तेव्हाच ते आम्हाला आवडलं होतं आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली की हा असल मराठी भाषेतला आपला ग्रामीण भाषेतला सिनेमा होऊ शकतो आत्ताचा सिनेमा हा होऊ शकतो त्यामुळे याला कुठलंही बंधन नाही आहे कारण जसं नटरंगला एक तमाशा किंवा लावणी असं एक कोंदण होतं जसं जोगवाला एक परंपरेचं एक असं कोंदण होतं तसं याच्यामध्ये नाही आहे हा आत्ताचा सिनेमा असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला भरपूर बॅटिंग करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या गाण्याच्या जागा वगैरे असं काही ठरलं नव्हतं तो ते सगळं आम्ही मिळून ठरवलं मी असं ऐकलंय सर यातली गाणी सगळी अजय सर तुम्हीच लिहिली आहेत ऑलमोस्ट या वा वा मेन प्रश्न माझा असा आहे की मग आता गुरु ठाकरेंनी काय करायचं नाही मी परत सांगतो मी मगाशी पण म्हणालो कोणाला तरी की डोंट एनकरेज अस लिरिक्स मध्ये एनकरेज करू नका ते एक बाय डिफॉल्ट ऍक्सिडेंटल जेव्हा म्युझिक डायरेक्टरला जेव्हा सुचतं साधारणपणे फार कमी म्युझिक डायरेक्टर असे असतील की ज्यांना त्या चालीबरोबरच काही शब्द सुचतात आम्ही त्याच्यातले ब्लेस्ड आहोत आम्ही मानतो की त्याच्यात आमच्यापर्यंत आत्तापर्यंत बऱ्याच गाण्यांच्या आम्हाला आमच्या चालीबरोबरच त्याचे मेन शब्द म्हणजे थोडक्यात कोंबडी पळाली गाण्याचं कोंबडी पळालीवाली लाईन अप्सरा अलीची अप्सरा अलीवाली लाईन वाजले की बाराची वाजले की बारावाली लाईन ही त्याच्या गाण्याच्या कॉम्पोजिशन बरोबरच आम्हाला सुचते आता थोडंसं जास्त सुचायला लागलं मॅटर नटरंग उभा हा गण किंवा वाजले की बारा मधली झील ही आम्ही लिहिली आहे असं काय करता मागामागं फिरता नटरंग उभा हा गण मी लिहिलाय वा वा आणि तेव्हा असं आमचं काही सिरियस नव्हतं की नाही आपलं नाव द्यायला पाहिजे किंवा असं काही नव्हतं त्यामुळे ज्या ज्या वेळी जे जे सुचतं ना तो माणूस तो पुढे येतो आता येणार आहे या नव्या कोऱ्या पॅकेजकडे जे सगळ्यांना खूप आवडलेलं आहे आकाश पहिल्यापासून ठरवलं होतं की अभिनेता व्हायचं बिलकुलच नाही म्हणजे कधी स्वप्नात पण नव्हतं पाहिली पुढे जाऊन ऍक्टिंग करेल मी असं बिलकुल विचारही नव्हता केला आहे तुम्हाला खोटं वाटायला सांगितलं पण याच्यात मी पहिलवंकी करायचो कुस्ती खेळायचो आधी मी पहिलवान आहे आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्येच करमाळा तालुक्यात तिथे प्रॅक्टिस साठी होतो पहिलवान आहे यांना गाऊन दाखव म्हणलो बिलकुल नाही तर कधी विचार नव्हता केला किंवा आयुष्यात कधी नाटक केलं नाही किंवा कधी स्टेजवर बी नाही मी काय सांगतो कधीच बिलकुलही नाही म्हणजे मला वाटतं असं एवढ्या मोठ्या पहिल्यांदाच आलोय मी ते मग पुढे आता यातच करिअर करायचा विचार आहे का पुढे करिअर नाही मला ऍक्टिंग करायची पुढे जाऊन आता ऍक्टिंग करायची इच्छा आता माझी वा वा तुला आतापासूनच शुभेच्छा थँक्यू आता या जोडीकडे येणार आहे बॉस खरं तर सूरज आणि सोमनाथची जोडी आहे फँड्रीतली जाम फेमस असलेली जोडी पण सूरज या सिनेमात सुद्धा तू दिसतोय तुझी काय भूमिका
आरतीच्या भावाची भूमिका माझी. आरतीचा तू भाऊ आहेस. हा, अन्नाका सोबत काम करताना चांगलं वाटलं, पण म्हणजे ह्यावेळेस फॅनरी पिस्तुल्या ह्यांच्यापेक्षा वेगळा रोल होता आणि चांगला गेला. सगळ्यांना आवडलं, घरातल्यांना सगळ्यांना आवडला पिक्चर. घरातल्यांना म्हणजे माझ्या घरातल्यांना आवडला, कारण की तो लाजतो एवढा. हा, त्याच्या कास्टिंगचा किस्सा एक. काय कास्टिंग? तुम्हाला कळेल किस्सा. मी जेव्हा पिस्तुल्याचं असंच कास्टिंग करत होतो तेव्हा मी सगळ्या मराठी शाळेत जायचो, प्राथमिक शाळेत, त्याच्यात पालावरती जायचो की जिथं मुलं आहेत. तर माझ्या शेजारी पोपळस नावाचं गाव आहे, माझा मित्र आहे, त्याची शाळा आहे, तिथे शाळेत गेलो आणि मी मधल्या सुट्टीत जाऊन बसायचो किंवा असं शाळा भरताना वगैरे. तर हा याला बघितलं तर हा शर्ट गुंड्या तुटलेला, चड्डीला गाठ मारून हा होता दुसरीत आणि सगळ्या पोरांना दम दाटी करत होता. अरे बाप. आणि केस वीस वाढलेले. तर मी याला बघितलं आणि त्याच्या मित्राला म्हटलं की इथं जे चटकदार पोर आहेत ना असे कोणी ते मला तू भेटव. म्हणजे हे काय म्हणला, टायगर आहे. टायगर आहे, ह्याचं नाव टायगर आहे मूळचं. बर. आणि शाळेतलं नाव सूरज. तर याला बोलवलं तर आला. आला उभं राहिला. मी म्हटलं तुला काय असं करता येतं का नाटक काय? म्हणला सारखं नाटकच करतो ही. सोमनाथ, फँड्रीच्या वेळेला त्यांनी सांगितलं की तू लपून बसायचास, तुला आवडत नव्हतं हे सगळं. पण जेव्हा फँड्री रिलीज झाला, सगळीकडे कौतुक झालं, तेव्हा कसं वाटलं? माझं दुसरं स्वप्न पूर्ण झालं अन्नाकाकामुळे. ज्यावेळेस मला फोन आला, ज्यावेळेस फँड्री शूट झालं त्यावेळेस त्याला हवं उद्या नव्हतं. पण असं वाटायचं आता की मला वाटत सैराटचे हिरो हिरोने तर असणार त्याला हवं उद्या म्हणजे कारण उद्याबद्दल आधी ऐका मग पडचं बोल नंतर बोल. मग अन्नाकांचा फोन आला, तुला यायचंय. म्हणले कुठं? सोलापूरला. मग खूपच आनंद झाला. म्हणले हवं उद्या मध्ये यायचंय तुला. मग खूपच आनंद झाला. माझ्या गावाकडचे जे आहेत म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण मध्ये आलते मित्र हे म्हणजे चला हवा उद्याचे खूप फॅन आहेत. अण्णांना मी खरंच अण्णांचा आभार आहे. अण्णांनी मला बोलवलं इथे. मग ते ना तुमचा तो डायलॉग खूप फेमस झाला होता. शाली आपल्याला पटेल घर तू तिला विचारतो, ती माझ्याकडे बघत असेल घर आणि तू म्हणतो अरे 101% तुझ्याकडे बघतीये. आता डायलॉग आपण बदलूया. आपल्याला चला वायू मध्ये बोलवतील घर अरे 101% बोलवणार. ह्या जरा तुमच्या दोघांच्या भाषेत झालं तर मजा येईल. हा हा सीन जरा होय रे पिऱ्या. आपल्याला चला वायू उद्या मध्ये बोलवतील कर. अरे 101% बोलवणार भावा. एखादी कलाकृती जेव्हा आपण बनवण्याचं स्वप्न पाहतो तेव्हा त्याच्यासाठी पाठबळ सुद्धा फार महत्वाचं असतं आणि असंच मोठं पाठबळ आहे ते झी स्टुडिओचं. आणि आज निखिल साने सर आमच्याकडे आलेले आहेत. नेहमीच येता तेव्हा बँगॉन सिनेमा घेऊन येता आणि त्यानंतर बँगॉन होतो. रेकॉर्ड्स करता तुम्ही. हा म्हणजे असा आहे की तुम्ही इथे आलात, या सगळ्यांबरोबर सगळं शेअर केलं की तो सिनेमा हिट होतो. मराठी सिनेमाच्या बाबतीत मला असं वाटतं की मराठी सिनेमाची गोष्ट, त्याची स्क्रिप्ट हा त्याचा खरा हिरो आहे. आणि मराठी प्रेक्षक जो आहे, जो इतका प्रगल्भ प्रेक्षक आहे की तो नेहमीच त्या त्या स्क्रिप्ट्सला त्यांनी काय पण म्हणूया बॅक केलेला आहे. नागराज जो आहे त्याचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की त्याची एक वास्तवाशी असलेली एक नाळ आहे, त्याची एक जाण आहे, त्याची एक संवेदना आहे. आणि जे काही आत्ता सिनेमे बनत आहेत त्याच्यामध्ये एक पाथ ब्रेकिंग, एक ट्रेंड वेगळा तयार करणारा तो मला असं वाटतं खूप महत्त्वाचा लेखक पण आहे. म्हणजे दिग्दर्शक तो आहेच, त्याच्यामध्ये एक क्रिएटिव्ह एलिमेंट आहेच, पण त्या संवेदनाचं लेखनामध्ये खूप रिफ्लेक्शन व्हावं लागतं. आणि वरकरणी जरी लव्ह स्टोरी दिसत असली तरी त्याला अनेक पदर आहेत. मला असं वाटतं की ही महत्त्वाची फिल्म आहे भारताकरता, कारण त्याच्यामध्ये त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळलेला आहे. जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईलच. वा हे म्हणजे सोपा आहे, मी पण करू शकतो. काय सांगतील तुम्हाला करता येतील? प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये येतो म्हणजे काय माणूस? अरे जज आहे ते, जज असतील त्यांच्या घरचे. आजच्या जीवनच बघा सर तुम्ही आहात ना कुठं असू द्या. चला पुढे पुढे घ्या, पुढे घ्या. यात्रियों कृपया ध्यान दे, विंडो सीटला बसून घेते बाई. अजय अतुल यांच्यावर पुढचा आरोप आहे की ते स्वतःच्या गाड्यांसाठी रस्ते बनवून घेतात. अजय अतुल तुमच्यावर आरोप आहे की
तुम्ही रस्ते बनवता. मुंबईला एक क्लासिक स्टुडिओ आहे जिथे शूटिंग होतं, तर त्यांना इथे बोलवलं होतं. तर तिकडचा रस्ता त्यावेळी खूप खराब होता, तर हे म्हणाले की आधी रस्ता बनवा. यांच्या प्रयत्नाने तो रस्ता बनवला गेला आणि मग हे आले. नाही, याच्या मागे कोण आहे कल्प्रित मला माहिती आहे. तसं नव्हतं झालं, तेव्हा पाऊस खूप झाला होता आणि गाडी जाणार नाही अशा परिस्थितीमध्ये तो स्टुडिओ झाला होता. त्याचा मला वाटतं खालचा फ्लोअर मध्ये पण पाणी वगैरे आलं. आमचीच कोणाचीच गाडी जाऊ शकत, कोणाचीच गाडी जाऊ शकत नव्हती. म्हणून मग आम्ही म्हणलं की दुसऱ्या स्टुडिओमध्ये शिफ्ट करणार आणि दुसऱ्या स्टुडिओमध्ये होऊ पण शकत नव्हतं. म्हणून दुसऱ्या स्टुडिओचा खर्च हा जास्त होता रस्ता बनण्यापेक्षा. म्हणून आम्ही म्हणलं की मग त्याच्यासाठी रस्ता करा. त्यामुळे सगळ्यांचंच काम झालं आणि सारेगमाचं शूट पार पडलं. वा वा सर, वा वा, खूप छान सर. खरंच मला हे खूप आवडलेलं आहे. तुम्ही काय, हा कुठला आरोप आणला तुम्ही? हा रस्ता बनवायचा हा कुठला आरोप? त्यांचा रस्ता वापरून झाला की ते काय तिकीट टाकतात का रस्ता? लोक पण वापरतात, लोकांच्या पण गाड्या त्याच्यानं जातात. सर आय अप्रिशिएट मनापासनं तुम्हाला. मी ह्या कार्यासाठी पार्टी देते माझ्या घरी डोंबिवलीला. तुम्हाला पार्टी आहे ह्या संडेला, तुम्ही यायचं म्हणजे यायचं, बस खतम. एवढे फॅन आहात तुम्ही? नाही नाही, माझ्या घराकडे जाणार रस्ता जाम खराब आहे. तर ते काही वर्षानुवर्ष होत नाही, हे आले की होऊन जाईल. आणि सर तुम्ही दोघं बी या, दोघं पण एकत्र या, म्हणजे रस्ता दुपदरी होईल. सर एक मिनिट, म्हणजे साधारण काय खर्च राहते किलोमीटर मागे त्याचा? म्हणजे डांबराचं वेगळं आणि लह्याचा सिमेंट. एक मिनिट, एक मिनिट सर, दोन मिनिटं फक्त तुम्ही थांबा. दोन मिनिट, सोसायटी सेक्रेटरीला फोन करतो. हा सेक्रेटरी ऐका ना, ते रस्ते चालवत ना आपलं, तर ते आले आता रस्ते बांधणार इकडे. सुक्रटवाडीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात. एक पोस्टमन काका इकडे आहेत, ते नेहमी येतात पत्र घेऊन. बघूयात आज कुणाचं पत्र. नागराज, तुमच्यासाठी पत्र आलंय, मी वाचून दाखवतो. प्रिय नागराज, प्रत्येकालाच नाही जमत स्वप्न बघायला. जगात प्रत्येकाला स्वप्न पडतात, पण स्वप्न पडणं महत्वाचं नाही, स्वप्न बघणं महत्वाचं आहे. आणि तू स्वप्न बघणारा माणूस आहेस. पण मी हे का सांगतोय, मी कोण आहे, तर असं समज की मी पण एक जबे आहे. गुडघ्यात थोबाड खुपसून बसण्यात आयुष्य गेलेल्या एखाद्या बापाचा लेख. मला तोंड वर करून जगाला सांगायची आहे माझी गोष्ट. मला सांगायचं आहे माझ्या वर्गातल्या मला आवडणाऱ्या पोरीला की मी पण माणूस आहे. पण आज आज मला मनापासून वाटतं नागराज सारखं उन्हाच्या कटाविरुद्ध लढलं पाहिजे, सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून. फँड्री सारखा भिरकावला पाहिजे दगड समाजाच्या दिशेने, जो कुणाचं डोकं फोडणार नसतो पण डोक्यात लख प्रकाश पाडणार असतो, काळजाला हात घालणार असतो. त्या एका दगडाने मोडून पडते जातीची भिंत खळकण आणि उरत फक्त कलावंत आणि रसिक एवढंच नातं. मला जगाशी असं जातीच्या पलीकडचं नातं जोडायचंय. जिवंत माणसाच्या कवट्या फुटायची वेळ आली. तुमच्याशी मला अत्यंत महत्वाचं बोलायचं होतं. तुम्ही मागच्या टायमाला आमच्या इथे थुकराटमध्ये आला की नाही, ते ढोल वगैरे वाजवले तुम्ही. अरे बापरे, त्याच्यामुळे इतका हंगामा झाला गावात. म्हणजे तुम्ही ते ढोल वाजवून गेल्या आणि आमच्या इथच्या बायका ते ढोल वाजवणं पाहून एक्सपायर झाल्या. एक्सपायर होतो ना, आपण एखाद्या कडे पाहून एक्सपायर होतो. मोठे मोठे माणसं सांगतात इंटरव्ह्यू मध्ये, मी याच्याकडे पाहून एक्सपायर झालो. इन्स्पायर, इन्स्पायर, इन्स्पायर,
इन्स्पायर असते का, त्या बायका इन्स्पायर झाल्या, त्या सर त्या मॅडम त्या बायका म्हणल्या की आम्ही पण ढोल वाजवणार म्हणजे वाजवणार. चांगली गोष्ट आहे. अरे चांगली गोष्ट काय आहे, गावात ढोल कुठं आहे बडवल्या? मग त्याने आपल्या सासूच बडवल्या, दना दन मारल्या, त्या गडबडीत दोन चार सासू इन्स्पायर झाल्या. इन्स्पायर. अच्छा तिथे एक्सपायर असतं. अच्छा इथे एक्सपायर आहे का? पण ते बरं झालं तुम्ही मॅडम आल्या, म्हणजे गावात एक माहोल निर्माण झाला. दात आजकाल गावात जिकडे तिकडे आवाजच आवाज आहे. दन दन दन. माधुरी दीक्षितची बहीण आहे का? बहीण आहे ना. मग सेम चेहरा आहे बघा. तुमची ती सिरियल मॅडम काय जबरदस्त आहे ती. अरे बापरे खतरनाक. मॅडम तुम्हाला ना आज एक मला सिक्रेट सांगायचं आहे. सिक्रेट काय? तुमच्या सिरियलचा एंड सांगायचा. अरे त्याच्यावर तर चाललंय. नाही ऐकून ऐकून घ्या, सांगू द्या. त्यांना माहिती नाही म्हणून मी तुम्ही नाही सांगायचा. नाही नाही सांगू द्या ना. असं नाही, मी माहिती आहे मला. तुम्ही कोणी ऐकू नका. हाय कोणी ऐकू नका. मी त्यांना गुपचूप सांगणार आहे. रेड कसं सांगताय? ऐकून घ्या, तुमच्या सिरियल मध्ये जी लक्ष्मी आहे ती बाई नाही आहे, वैभव मांगले आहे. वैभव मांगले. तुम्हाला माहिती नाही पण मला हे कळत नाही. तुम्हाला कळलं कसं का नाही? इतके दिवस मी तर पहिल्या बरोबर ओळखलो. अरे हा तो वैभव मांगले. पहिल्या बरोबर ओळखलं. एकदम बळकूच येते ना. म्हणजे तुम्हाला एक्झाम पण द्यायचं म्हटलं ना ते. हे काय काय हे? पेन. पेन आहे. आता मला सांगा हे काय काय? पेन. पेनच आहे ना. मग हे वैभव मांगले, झाकण टाकलं, लक्ष्मी असं. बरं झालं तुम्ही पण आले मॅडम, फार बरं झालं. आज म्हणजे सगळं नॅशनलाइज कार्यक्रम झालेला आहे. एकदम झालं. चला आता कशासाठी आलाय तेही सांगा. काय करणार आहे तुम्ही? तुम्ही कशाला आलाय? ते महत्वाचं राहूनच गेलं. आमच्या गावात एक जबरदस्त घटना घडली म्हणून तुम्हाला सांगतो. त्या पोरांचा सत्कार करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. काम केलं एका पोरानं. हो काय? त्यांनी राजू शॉर्ट फिल्म केली. शॉर्ट फिल्म. शॉर्ट फिल्म. आणि ती नॅशनलला जाणार आहे सर. नॅशनलला. कोण म्हणाल? तोच म्हणला स्वतः. रवीना टंडन म्हणजे हिरोईन असेल ना? नाही नाही बापेच आहे हा रवीना टंडन. नाही नावच आहे माझं. रवीना टंडन कसं काय नाव? नाव रवी आहे माझं. बापाचं नाव नाना आहे आणि आठ नाव टंडन आहे. रवीना टंडन. रवीना टंडन. आवाज असा काय यांचा? हो आवाज असा का काय येतो असा आवाज? यानं बेडूक गेलाय का? आणि एका म्हणजे ह्या सर थोडा सिनियर कलाकार आहे. यानं आधी एक शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं आहे. तिथे शॉर्ट फिल्म मध्ये काय झालं, ह्या हिरो असते शॉर्ट फिल्म मध्ये आणि तिची हिरोईन ना विहिरीवर पाणी भरत असते. ऍक्च्युली तुम्हाला सांगू ना, हा जो आमचा ह्या शॉर्ट फिल्मचा शॉर्ट होता ना, तो नागराज मंजुळे साहेबांना जरा असा डुप्लिकेट करून कॉपी करून त्यांच्या पिक्चर मध्ये वापरला. हिरोईन असं विहिरीवर पाणी भरत असते आणि हिरो जातो म्हणजे ह्या हा इम्प्रेशन मारण्यासाठी त्यांनी उडी मारली अशी. तिथं काय नाही ऐका ना, तिथं काय होतं, आतमध्ये एक बेडूक होता. ते बेडकाचं बेडकीचं भांडण झालं असेल. ते बेडकून वरती उडाली तर ह्यानं उडी मारायची, ते बेडूक त्या बेडकींच्या मागे जायची अशी धापकन ठप बेडूक याच्या तोंडात. हा हे काय होतं? कसली ऍक्टिंग? हे डान्सिंगची ऍक्टिंग केली त्याने आता. डान्सिंगची ऍक्टिंग. तुषार देवल वाजवण्याची करतो तशी. सर तुमचं पर्सनल इकडे काढू नका सर. हेच बघा पोराची काय ती स्टेप बघा सर, काय जबरदस्त स्टेप होती. काय स्टेप का केली पण अशी? ते आमच्या घरात लादी पुसायचं काम ह्याच आहे ना. सवय लागली अशी. अशी सवय आहे सर त्याला. सर तुम्ही त्याचा एकदा बच्चन बघा सर. त्याचा बच्चन जबरदस्त खतरनाक करतोय. बच्चन दाखवा. बच्चन दाखवा. मस्त करा हे बघा जबरदस्त. जबरदस्त खतरनाक बघितलं बच्चन. अरे हरी हे काय होत? हे तर काहीच नाही. एकदा ह्याचं महेश काळे बघत सर. त्याला मारीन मी आता. नको गरज नाही आता आपल्याला. काय नको नको पाहिजे? पण याला घेऊन काय जनावराचा पिक्चर करणार काय? हा बरोबर आहे. म्हणजे तुमचं खर तर डायरेक्टर ह्याला घ्या आणि जंगल बुक करा. करा 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 करा. नाही तर हॉटेलवाले त्याला ठेवणार नाही. त्यासाठी जंगलच बुक करावं लागणार आहे.
ऐकय डायरेक्टर याला घ्यायचा मी जंगल बुक पिक्चर करायचा. अच्छा याला घेऊन जंगल बुक पिक्चर करायचा. मग ह्या कोण मोगली काय? नाही नाही मोगली मी आहे. मग ह्या कोण आहे? हा बघीरा. बघीराची ऍक्टिंग कसली जबरदस्त करतो तो. आपण प्रोड्युसर आहे आपला पिक्चर दाखवा इथं प्रमोशन. तेच आता काय सिनेमा बनवलाय तो सगळ्यांना आपण दाखवूया. बघीरा माझू खतरनाक प्रोमो बनवलाय तुम्ही. जबरदस्त प्रोमो बनवलाय. चला आता पटकन पिक्चर दाखवा. चल एवढंच आहे पिक्चर. एवढंच आहे. शॉर्ट फिल्म आहे ना ती. नाही पण एवढीच म्हणजे पॉपकॉर्नचं पाकिट पुढेपर्यंत संपते. शॉर्ट फिल्म 2.5 मिनिटाची असती ना. नावं दाखवतानाच 2.5 मिनिटं झाली. कितच कट केलंय. तुमचा शॉर्ट बरोबर ठेवलाय तो तुम्ही. काय आणि मी ते रानात काम केलेलं भांडी घासलेली ते शूटिंग कुठं आहे? ते शूटिंग नव्हतं. ते माझ्या घरची भांडी घासत होत. नशीब बायको संध्याकाळ लवकर आली. हो नाहीतर रात्री तुला जेवण बनवायला लागलं. तिथं कॅमेरा कुठे होता? एक मिनिट तुम्ही तिथं उभं राहून काय करत होता? काय बघत होता? असंच आपलं मज्जा. तुमचं राहू दे बाजूला. मला सांग तू ह्या सिनेमासाठी माझ्याकडनं 80 लाख रुपये घेतले. कुठे 80 लाख? हिशोब पाहिजे मला 80 लाखाचा. ताबडतोब नाही पटकन देतो ना. 80 काय केलं? कुठे आहेत 80 लाख? ते हे काय ही टोपी घेतली. हे 50 रुपयाची टोपी मिळते इकडं. ती दादरला मी महाबळेश्वरला घेतली. एवढं सगळं फिरत होतो मग टोपी मिळाली. नंतर म्हटलं राहायचं कुठं? मग हॉटेलमध्ये गेलो. तर हॉटेल हाऊसफुल. मग काय करणार? मग राहायला तर पाहिजे. मग तिथे एक माणूस आला. तो बोलला हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा स्वतःची जागा घे ना. करेक्ट आहे. मग तो म्हणला 25 लाख रुपये एक गुंठा. मी 2 गुंठे घेतली. काय सांगतो? 50 लाखात 2 गुंठे स्वस्त पडले की नाही? एवढे स्वस्त? जबरदस्त मस्त खतरनाक काम केलं. मग तिथं काय हे पैसे कुठून आणले? तुमचे 80 मधले 50 लाख. अरे माझे पैसे वापरले. अरे वापरले. ऐकून स्वस्त पडलं ते बघा ना. चिंता कशाला? तुला 80 लाख दिले त्यातले 50 लाख खर्च केले. 30 लाख कुठे गेले? उडवले का माझे पैसे? उडवले. उडवले मिळवले का म्हणतो? मला काय अक्कल नाही का? उडवले म्हणजे काय? फालतूगिरी करतो का मी तिथे पैशाची? माणूस प्रामाणिक. मला 2 मुली आहेत. एक बायको आहे. FD केली 2 मुलींची. बायकोला हार दिला. त्याचं काय नाही. तर उद्या मुली माझ्या मोठ्या झाल्या त्यांचं काय करू? लग्न करायला नको. आता केलं तर 10 लाख रुपये खर्च आहे. 15 वर्षांनी किती होतील? 30 लाख. 30 कसे होतील? 2 मुली आहेत ना. 60 लाख होतील ना. मग वरचे 30 देणार कोण? मी देणार. द्याला लवकर. नाही दादा माझं ऐका. काय ऐका लवकर? ते मला कर्ज बाजार करू नको तू. नाही दादा माझा प्रॉब्लेम काय? काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय असू दे. 2 दिवसात देतो दादा. 2 दिवसात देणार? हो देणार. नाही दादा काय झालंय, नुकताच एक सिनेमा केला हो, त्याच्यात 80 लाखाला खोट तुझ्या आईला. दुरांतो ही एक हिंदी फिल्म आहे आणि बुधिया नावाचा एक मुलगा होता जो खूप चर्चेत आला होता 2006 आणि 2007 साली. कारण तो 4 वर्षाचा असूनही तो मॅरेथॉन्स पळायचा आणि 60-75 किलोमीटरचे मॅरेथॉन्स पळायचा. तर त्याच्या आयुष्यावर ही फिल्म आधारित आहे. त्यात त्याचे जे कोचेस होते बिरांची आणि गीता, तर बिरांचीचा रोल मनोज बाजपेयी यांनी केलेला आहे आणि मी गीताचा अभिनय केलेला आहे त्याच्यावर. क्या बात है. वाह वाह. पूर्ण एपिसोड पहा Z5 पर.